नमस्कार धन्य फॅमिली, धन्य ते फॉरेनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. जेव्हापासून मी सांगितलंय की मी भारतामध्ये आली आहे तेव्हापासून खूप साऱ्या कमेंट्स, इंस्टाग्रामवर खूप सारे मेसेजेस आलेत की तुमचं स्वागत आहे, वेलकम टू इंडिया. त्या सगळ्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार, खूप खूप थँक्स. खरंच खूप छान वाटतंय खूप दिवसांनी भारतात आल्यानंतर. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच की मला किती कंटाळा आला होता तिथे, त्यामुळे दिस वॉज मच नीडेड वेकेशन. जसं की तुम्हाला माहीत असेलच, युरोपमध्ये कोरोनाचं प्रमाण जर्मनीमध्ये विशेषतः कमी आलेलं नाही आहे. जर्मनीमध्ये इनफॅक्ट लॉकडाऊन एक्सटेंड केलं आहे 15 मार्चपर्यंत. त्यामुळे जेव्हा मी भारतात आल्याचं सांगितलं त्यावेळी खूप सारे मेसेजेस याबद्दल देखील होते की काय प्रोसिजर आहे, तुम्ही कसे गेलात, कसा होता एक्सपिरियन्स कोविडमध्ये ट्रॅव्हलिंगचा, तिथे गेल्यावर भारतात आल्यानंतर क्वारंटाईनचे काय काय रूल्स आहेत. तर असे खूप सारे मेसेजेस आले, त्यामुळे मी म्हटलं की पटकन एक व्हिडिओ बनवूया. अर्थात जर्मनी ते भारत या माझ्या प्रवासामध्ये मी कोणत्याही प्रकारचं फिल्मिंग केलं नाही, कारण खूप हेक्टिक जर्नी होती, तेवढा वेळच नाही मिळाला. पण मी तोंडी माझा अनुभव तुम्हाला सांगणार आहे आणि मला खात्री आहे की नक्की माझ्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला नक्की काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन मिळेल. सर्वात आधी आमचा प्रवास कसा होता, कशा फ्लाईट्स घेतल्या हे तुम्हाला सांगते. तर बर्लिनवरून फ्लाईट घेतली पॅरिससाठी आणि पॅरिसवरून फ्लाईट घेतली बँगलोरसाठी. तर बर्लिन टू पॅरिस आणि पॅरिस टू बँगलोर अशी फ्लाईट कनेक्शन्स घेऊन आम्ही आलो. एअर फ्रान्स या एअरलाईननी आम्ही आलो. आत्ता ज्या इंटरनॅशनल फ्लाईट सुरू आहेत त्या एअर बबल अंडर सुरू आहेत, त्यामुळे तुम्ही ज्या कंट्रीमध्ये आहात त्या कंट्रीमधून भारतात येण्यासाठी कोणकोणत्या एअरलाईन्स सुरू आहेत ते तुम्ही एअर बबल अंडर बघू शकता. जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या फ्लाईटची तिकीट्स बुक कराल त्यावेळी नक्की फ्लेक्झिबल तिकीट बुक करा, ज्यामध्ये डेट चेंज करण्याची सोय असेल, कारण कधीही क्वारंटाईनचे आणि इंटरनॅशनल फ्लाईटचे रूल्स चेंज होतात, तर त्या केसमध्ये तुम्हाला तुमच्या प्रवासाची तारीख पुढे मागे करता आली पाहिजे. असंच तिकीट आम्ही बुक केलं होतं, इनफॅक्ट एकदा कॅन्सलेशन करून पोस्टपोन देखील केलं, ते याच फॅसिलिटीमुळे, अशा प्रकारचं तिकीट बुक केल्यामुळे करता आलं. तर ते एक तुम्ही लक्षात ठेवू शकता ज्यावेळी तुम्ही तिकीट बुक करता आहात. तर आम्ही एअर फ्रान्सचं जे चेंजेबल तिकीट बुक केलं होतं त्यामध्ये 48 आवर्स बिफोर डिपार्चर तुम्ही चेंज करू शकता डेट अशी सोय होती, त्यामुळे तेवढी फ्लेक्झिबिलिटी आम्हाला मिळाली आणि आम्ही कंटिन्युअस न्यूज बघत होतो, काही रूल्स चेंज होतायत का हे बघत होतो. तर तेवढा वेळ आमच्याकडे होता डेट चेंज करण्यासाठी. सध्याच्या काळामध्ये तुम्हाला कुठेही इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे पाहिजे म्हणजे निगेटिव्ह कोविड टेस्ट रिपोर्ट पाहिजे तुमच्याकडे. तुम्ही लँड झाल्या हा रिपोर्ट तुमच्याकडे मागतातच. आम्ही देखील बँगलोरमध्ये लँड झाल्या पहिल्यांदा कोणतं डॉक्युमेंट आमच्याकडे मागितलं असेल तर हे होतं. शिवाय फ्लाईट बोर्ड करताना देखील पॅरिसमध्ये देखील आम्हाला हा टेस्ट रिपोर्ट दाखवावा लागला. तर 72 आवर्स बिफोर बोर्डिंग, बिफोर डिपार्चर, एवढा वेळ आहे, एवढी व्हॅलिडिटी आहे त्या टेस्टची, त्यामुळे तुम्ही ज्या कंट्रीमध्ये असाल त्या कंट्रीमध्ये लवकरात लवकर जिथे रिझल्ट येईल तिथे तुम्ही टेस्ट करून घ्या. रॅपिड रिझल्ट्स देणारी म्हणजे विदिन 24 आवर्स रिझल्ट्स देणारी टेस्ट सेंटर्स देखील आहेत. मी कुठे टेस्ट केली याची लिंक मी खाली टाकते. जर्मनीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर अशी टेस्ट सेंटर देखील तुमच्या कंट्रीमध्ये नक्कीच असतील, तर ती नक्की चेक करा की जी लवकरात लवकर तुम्हाला रिझल्ट्स देतील. RT-PCR असं या टेस्टचं नाव आहे. लँड झाल्या तुमच्याकडे हे डॉक्युमेंट मागितलं जातंच. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिनिमम 3 कॉपीज पर टेस्ट तरी तुम्ही तुमच्याकडे ठेवा, म्हणजे पर हेड 3 कॉपीज तरी तुमच्याकडे असू द्या, हार्ड कॉपीज. भारतामध्ये जर तुम्ही लँड होणार असाल तर हे इसेन्शियल आहे. दुसरं महत्त्वाचं डॉक्युमेंट तुम्ही लँड झाल्यानंतर मागितलं जातं ते म्हणजे सेल्फ डिक्लरेशन फॉर्म. इंडियन गव्हर्नमेंटचा हा डिक्लरेशन फॉर्म आहे आणि एअर सुविधाच्या वेबसाईटवर हा फॉर्म अवेलेबल आहे. त्यामध्ये तुमचे पूर्ण डिटेल्स इन्क्लुडिंग तुमचं फायनल डेस्टिनेशन हे मेन्शन्ड असतं, त्यामुळे हे एक डॉक्युमेंट तुम्हाला तिथे सबमिट करावं लागतं किंवा चेक केलं जातं. या डॉक्युमेंटच्या देखील मिनिमम 2 प्रिंटआउट्स तुम्ही तुमच्याजवळ ठेवा, कारण हे आणि निगेटिव्ह कोविड टेस्ट रिपोर्ट हे दोन डॉक्युमेंट हे तुम्हाला लागतातच. ही दोन महत्त्वाची डॉक्युमेंट्स जी आम्हाला लागलीच, पण या खेरीज देखील इतर काही डॉक्युमेंट्स आम्ही तयार करून ठेवली होती. जर तुमचं लँडिंग डेस्टिनेशन, लँडिंग एअरपोर्ट वेगळं असेल तर तिथेही डॉक्युमेंट्स लागू शकतात म्हणून मी सांगून ठेवते.
जसं की मी तुम्हाला आधी सांगितलं, आम्ही बर्लिन टू पॅरिस म्हणजे जर्मनीतलं डेस्टिनेशन टू पॅरिस पहिल्यांदा गेलो डोमेस्टिक फ्लाईटनं, आणि पॅरिसपासून बँगलोरला आलो इंटरनॅशनल फ्लाईट घेऊन. तर आम्ही इंटरनॅशनल फ्लाईट बोर्ड पॅरिसमधून करत होतो, त्यामुळे आम्ही पॅरिसमध्ये इंडियन एम्बसीला रजिस्टर केलं. त्याचा एक रजिस्ट्रेशन फॉर्म गुगल ड्राईव्ह फॉर्म अवेलेबल होता, तर सेफर साईड आम्ही फ्रेंच एम्बसीमध्ये देखील रजिस्टर करून ठेवलं होतं. तुम्ही जर किड्ससोबत किंवा पेशंटसोबत ट्रॅव्हल करत असाल तर एक्झम्पशनचे रूल्स आहेत, ते देखील एअर सुविधाच्या वेबसाईटवर आहेत. जर तुम्हाला एक्झम्पशन हवं असेल किंवा तुम्ही जर एक्झम्पशनसाठी एलिजिबल असाल तर एअर सुविधाच्या वेबसाईटवर एक्झम्पशन फॉर्म देखील आहे, तर तो देखील भरून ठेवा. त्याचं कन्फर्मेशन तुम्हाला लगेचच येतं की तुम्हाला एक्झम्पशन मिळालं आहे की नाही. जे जे फॉर्म्स ज्या ज्या लिंक्स मी या व्हिडिओमध्ये मेन्शन करते आहे त्या सगळ्या मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते, म्हणजे तुमच्यासाठी त्या रेडीली अवेलेबल होतील. जर तुम्ही मुंबईला लँड होणार असाल तर तुम्हाला 7 days कंपल्सरी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहे. जर तुम्ही कर्नाटकात कुठे लँड झाला तर त्यांचे होम क्वारंटाईनचे रूल्स आहेत. जर तुम्ही अजून कोणत्या राज्यामध्ये लँड झाला तर त्यांचे सेपरेट रूल्स आहेत, त्यामुळे तुमचं जे लँडिंग डेस्टिनेशन आहे त्यानुसार क्वारंटाईनचे काय रूल्स आहेत हे आधी नक्की चेक करा. हे जे सगळे फॉर्म्स तुम्हाला मी सांगितले त्यासोबतच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जे आरोग्य सेतू ॲप आहे ते तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलवर डाउनलोड करून ठेवा. रजिस्टर नाही केलं इथे येईपर्यंत तरी चालेल, इथं आल्यानंतर तुम्ही ते करू शकता, पण एक डाउनलोड करून ठेवा. काही काही एअरपोर्ट्सची रिक्वायरमेंट आहे. तुम्हाला जर युरोपमधून कुठूनही भारतात यायचं असेल आणि तुमच्या स्पेसिफिक लँडिंग एअरपोर्टच्या रूल्सबद्दलची किंवा त्या स्टेटबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला इतरांच्या एक्सपिरियन्सेसमधून माहिती करून घ्यायची असेल तर एअर बबल युरोप नावाचा एक फेसबुक ग्रुप आहे, त्यामध्ये बरेच लोक आपले ट्रॅव्हल एक्सपिरियन्सेस शेअर करतात, तर तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता. त्यातून देखील आम्हाला बरीच इन्फॉर्मेशन मिळाली. मला इथं स्पेसिफिकली माझ्या फ्रेंड्सना थँक्स म्हणायचं आहे की ज्यांनी ट्रॅव्हलिंगच्या आधी हा सगळा रिसर्च केला होता. या सगळ्या फॉर्मच्या लिंक्स वगैरे रेडीली आम्हाला त्यांच्याकडून मिळाल्या, खूप सारी इन्फॉर्मेशन मिळाली. सो थँक्स दिग्विजय, थँक्स स्वप्ना जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल, बघणार हे मला माहिती आहे, पण येस. आतापर्यंत मी जी माहिती सांगितली ती तुम्ही फ्लाईट बोर्ड करण्याआधी किंवा लँड केल्यानंतर तुम्हाला काय काय लागतं याबद्दल होती. ॲक्च्युअल प्रवास कसा होता, ॲक्च्युअल जर्नी कशी होती, तर मी म्हणेन की हेक्टिक होती, थोडीशी स्ट्रेसफुल होती. नेहमी जशी असते तशी नक्कीच नव्हती. तर पहिली जी आमची फ्लाईट होती, पहिलं जे कनेक्शन होतं बर्लिन टू पॅरिस, ती डोमेस्टिक फ्लाईट होती. यामध्ये काही पीपी किट वगैरे दिलं नाही आम्हाला, सर्जिकल मास्क कंपल्सरी होते. फ्लाईटमध्ये एंटर करताना साईडला डिसइन्फेक्टिंग वाईप्स ठेवले होते. बऱ्याच लोकांना लक्षात येत नव्हतं की हे डिसइन्फेक्टिंग वाईप्स आहेत सीट पुसायला किंवा मॉनिटर वगैरे पुसण्यासाठी. तर तुम्ही कुठली फ्लाईट बोर्ड कराल तिथे डिसइन्फेक्टिंग वाईप्स आहेत का हे नक्की चेक करा, आणि नसतील तर सेफर साईड तुमच्याकडे एखादं पॅक ठेवा. फ्लाईटमध्ये न्यायला ते अलाउड आहेत. यानंतरचं कनेक्शन होतं आमचं पॅरिस टू बँगलोर, जी इंटरनॅशनल फ्लाईट होती. मला एक्सपेक्टेड होतं की या फ्लाईटमध्ये तरी आम्हाला पीपी किट देतील, पण नाही, तसं झालं नाही. या फ्लाईटमध्ये देखील फक्त सर्जिकल मास्क कंपल्सरी होता. फ्लाईटमध्ये आम्हाला मास्क आणि हँड सॅनिटायझर हे थोड्या वेळानंतर मिळालं. मास्क संबंधी एक खूप महत्त्वाची गोष्ट, सर्जिकल मास्कच चालतात. सेफर साईड तुम्ही फक्त N95 मास्कच वापरा. सगळ्या फ्लाईट्समध्ये अनाऊन्स करतात की सर्जिकल मास्कच पाहिजेत तुमच्याकडे, आणि हे पण ॲडवायझेबल आहे की तुम्ही दर 3 तासांनी तुमचा मास्क चेंज करा. त्यामुळे बेटर आहे की तुम्ही तुमचे फ्लाईट कनेक्शन आणि तुमची जर्नी किती तासाची आहे हे बघून त्या हिशोबानं तुमच्याजवळ तेवढे मास्क ठेवा. हँड सॅनिटायझरची पण 100 ml बॉटल पर पर्सन अलाउड आहे, ते देखील तुम्ही तुमच्यासोबत ठेवा. आणि जसं आधीच सांगितलं तसं डिसइन्फेक्शन वाईप्स तुमच्याजवळ ठेवाच, कारण ही जी लाँग जर्नी आहे इंटरनॅशनल फ्लाईटची, यामध्ये काय एंटरटेनमेंटचा मॉनिटर आहे समोर, पुन्हा तुम्हाला रिमोट ऑपरेट करायला लागतो, हेडसेट्स ऑपरेट करायला लागतात, खूप वेळ तुम्हाला तुमचं हेड मागे रेस्ट करून बसावं लागतं, कधी झोप लागते, तर त्या केसमध्ये बेटर आहे की तुम्ही तुमची सीट आणि तुम्ही ज्या काही तिथल्या फ्लाईटमधल्या गोष्टी वापरणार आहात ते डिसइन्फेक्ट करून बसा. मी तर हे केलं होतं.
जर्मनीमधून सोबत कॅरी केलेले डिसइन्फेक्शन वाईप्स तर माझे संपलेत, तर एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवते, हे आता भारतात घेतलेत मी, डेटॉलचे वाईप्स आहेत. यावर क्लिअरली मेन्शन केलेलं असतं की ट्रॅव्हलिंगसाठी पण हे चालतात, आणि हे तर स्किन अँड सरफेस वाईप्स आहेत, असे मिळाले तर बेटर आहेच. जर तुम्हाला स्किनसाठी सेम वापरायचे नसतील तर तुम्ही चेहरा क्लीन करण्यासाठी असे छोटेसे स्पेशली चेहऱ्यासाठी जे वाईप्स असतात ते सोबत घेऊ शकता. तर असं एखादं छोटं पॅक किंवा अशी दोन तीन छोटी पॅक्स तुमच्या बरोबर असलेली कधीही चांगली या जर्नीमध्ये. जर तुम्हाला अजून थोडीशी काळजी घ्यायची असेल तर या वाईप्स सोबतच तुम्ही एकदम छोटी घडी होणारी हलकी फुलकी अशी शाल किंवा स्टोल मोठा असा सोबत ठेवा. म्हणजे एअरलाईन जी शाल देते ती वापरण्याऐवजी तुम्ही तुमच्याकडच्या गोष्टी अशा वापरू शकता. कोणत्याही फॉरेन सर्फेसेसला किंवा पब्लिक सर्फेसेसला तुम्ही टच करता, जसं की खुर्च्या असतात, जसं की तुम्ही फ्लाईटमध्ये टॉयलेट यूज करता, हे हा असा यूज केल्यानंतर नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला हात डिसइन्फेक्ट करायचेच आहेत. मास्क देखील वेळोवेळी चेंज करत राहा. आम्ही असं करत होतो की फूड आलं म्हणजे जेवण त्यांनी किंवा स्नॅक्स काही दिले तर त्यानंतर तो मास्क आम्ही डिस्कार्ड करत होतो जो आधी घातला असेल तो. तर असं काही तुम्ही करू शकता. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची सांगायची राहिली, जो डाऊट मला देखील होता ट्रॅव्हलिंगच्या आधी, की फ्लाईटमध्ये एक सीट सोडून वगैरे बसवतायत का, सोशल डिस्टन्सिंग कसं मेंटेन करतायत, तर तसं काहीही नव्हतं. डोमेस्टिक फ्लाईट आणि इंटरनॅशनल फ्लाईट दोन्ही फ्लाईट एकदम फुल्ली पॅक्ड होत्या, आणि त्यामुळे असं काही सीट डिस्टन्सिंग किंवा एक सीट एम्प्टी आहे असं फ्लाईट्समध्ये नाही आहे. इंटरनॅशनल फ्लाईट्समध्ये तर अजिबात नाही आहे. जर्नी नेहमीपेक्षा वेगळी किंवा स्ट्रेसफुल जराशी हेक्टिक ही या करोना सिच्युएशन्समुळेच होते, की आपण कंटिन्युअसली लक्ष ठेवत असतो, अरे आपण हात डिसइन्फेक्ट केले की नाही, आपल्याला मास्क चेंज करायचा आहे, मास्क कुठे ठेवले आहेत, सीट डिसइन्फेक्ट करायची. तर या हा सगळा ॲडेड स्ट्रेस आहे, अदरवाईज प्रोसिजर आणि जर्नी सेम आहे. आय होप या व्हिडिओमधून तुम्हाला थोडी तरी पाहिजे ती इन्फॉर्मेशन मिळाली. सॉरी मी खूप गडबडीमध्ये हा व्हिडिओ केला आहे, कंटिन्युअसली इथं बांधकाम चालू आहे भारतामध्ये बाहेर, तर त्याचा कंटिन्युअस आवाज देखील व्हिडिओमध्ये येतो आहे. इनफॅक्ट मी घरात कुठेही फिल्म केला व्हिडिओ तरी तो आवाज काही अवॉइड करू शकत नाही आहे. पण मला लवकरात लवकर हा व्हिडिओ फिल्म करायचा होता जेणेकरून जे नेक्स्ट वीक किंवा या वीकमध्ये ट्रॅव्हल करत आहेत त्यांना थोडा तरी का होईना या व्हिडिओचा फायदा होईल. तर होप तुम्हाला फायदा झाला असेल. आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. Bye.